नारळाची बर्फी बनवायसाठी 1 वाटी मी सुक्का नारळ घेतलाय आणि आपल्या इथं साखर घेतलीये, तूप घेतलंय, 1/2 वाटी खोळा घेतलाय आणि 1 गिलास पाणी. आता मी इथं साखर टाकते आणि 1 गिलास पाणी. साखर चांगली इकळून घ्यायची. साखर इकळली, त्याच्यात आपण इलायची पावडर टाकू आणि हा खोवा. याला पण चांगलं असं पाकामध्ये मिक्स करून घेऊ. आता खोवा चांगला मिक्स झालाय, आता याच्यात आपण नारळ टाकून घेऊ. याला पण असं चांगलं हालवू. थोडस गॅस कमी ठेवलाय, त्याला असं चांगलं आपण परतून घेऊया. मस्त झालंय, आता याला आपण काढून घेऊया. परातीला तूप लावलंय, काढून घेते असं. असायला सेट करून घेऊया. सगळं काढून त्याच्यावर आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया आणि थोडस वरतून सुक्क नारळ. थंड झालं की याला कट करून घेऊया. आता हे थंड झालं, आपण याला कट करून घेऊ. तयार आहे नारळाची बर्फी.